नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून स्पर्धा परीक्षेची संपूर्ण माहिती त्वरित तुम्हाला मिळू शकेल। तर पोलीस भरतीच्या नियमामध्ये परिवर्तन करण्यात आलेले आहे, आणि हे परिवर्तन का करण्यात आलेले आहे या संपूर्ण बाबीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। 1/2/2019 हे अधिकृत प्रेस नोट आहे, बघा। विभागाने प्रसिद्ध केलेले आहे। महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात बदलत चाललेली जीवनशैली व वाढत चाललेले शहरीकरण यामुळे बदल झालेला असल्याने पोलीस शिपाई पदावर बुद्धिमान उमेदवारांची निवड होण्याची आवश्यकता, म्हणजे इंटेलिजंट लोकांची निवड होण्याची आवश्यकता आहे असं म्हणतात। पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीदरम्यान होणाऱ्या दुर्घटना या बाबी विचारात घेऊन शासनाने शासन आदेश गृह विभाग क्रमांक हा पर्टिक्युलर क्रमांक आहे विभागाचा, अन्नवे भरती प्रक्रियेमध्ये बदल केलेला आहे, परिवर्तन केलेले आहे। नवीन पद्धतीमुळे पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची लेखी परीक्षा प्रथम आहे। लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील रिक्त होणाऱ्या पदाच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे। म्हणजे 1:5 या रेशोमध्ये विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणीमध्ये बोलवण्यात येत आहे, त्यामुळे कमी विद्यार्थी शारीरिक चाचणीला पात्र असेल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापतसुद्धा कमी होईल। कारण सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी शारीरिक चाचणीला पात्र असायचे, कारण सुरुवातीला फिजिकल टेस्ट होती आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना जखमा व्हायच्या, दुखापती व्हायच्या, कोणा विद्यार्थ्याचे पायाचे हाड तुटायचे, कोणाला काय, आणि फिजिकल टेस्ट हार्ड होती, त्यामुळे विद्यार्थ्यांना अक्षरशः त्रास सहन करावा लागत होता। आणि यामुळेच आणि इंटेलिजंट लोकांची पोलीस भरतीमध्ये भरणा व्हावी या सर्व गोष्टींना बाबींना कन्सिडर करूनच पोलीस विभागाने इथे परिवर्तन केलेले आहे, आणि निश्चितच हे परिवर्तन विद्यार्थ्यांच्या बाजूचे आहे। तर लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात येणार असल्याने पोलीस विभागावरील ताणसुद्धा कमी झाला आहे। भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरू न राहता जलद गतीने पार पडेल, त्यामुळे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना जास्त दिवस तात्काळ राहावे लागणार नाही। भरती प्रक्रियेत केलेल्या बदलांचा फायदा निश्चितच उमेदवारांना होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। हे अधिकृत लेटर आहे, प्रेस नोट आहे, आणि लक्षणीय असे परिवर्तन करण्यात आलेले आहे। निश्चितच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, घाबरू नका। सुरुवातीला तुमची फिजिकल राहत होती, जेवढी तयारी तुम्ही फिजिकलला करत होता त्यापेक्षा दुपटीची तयारी तुम्ही तुमच्या पेपरसाठी करा आणि पेपर द्या, फिजिकलसाठी क्वालिफाय व्हा। काही जिल्ह्यासाठी जागा किती असणार आणि फिजिकल टेस्ट कशाप्रकारे घेण्यात येईल याविषयी माहिती तुम्हाला आम्ही दिलेली आहे आमच्या चॅनलवर, आणि त्याची व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेली आहे, तेसुद्धा बघून घ्या आणि अभ्यासाला लागा। लवकरच पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे। समोरच्या सर्व अपडेट्ससाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल।